नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही वायफाय बघ्यांची घराबाहेर पडण्याची संख्येत वाढ होत आहे। त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि मुंबई बाहेर जाणाऱ्या वाहनांची पोलिसांमार्फत कसून तपासणी करण्यात येत आहे, ज्यामध्ये आपत्कालीन वाहनाव्यतिरिक्त रस्त्यावर धावणाऱ्या वायफाय वाहनांना परत पाठवण्यात येत आहे। वाशी टोलनाका येथेही या प्रकारची तपासणी करण्यात येत आहे। विशेष म्हणजे आपत्कालीन व्यवस्थेचा आहार संधी साधणाऱ्या वाहनांना तसेच प्रवाशांना मुंबईच्या वेशीवर असलेला मानखुज जकातनाका येथे पकडून उठ्यापशा काढण्याची शिक्षा करण्यात येत असून पुन्हा त्यांनी घराबाहेर पडू नये या आश्वासनावर त्यांची सुटका करण्यात येत आहे। मी आयकर चेक करतोय आणि पब्लिक वाहतूक बंद केली, भाजीपाला वगैरे बाकी सगळं अलावडे आणि अत्यावश्यक सुविधा वाले डॉक्टर नर्सेस वगैरे त्यांना अलावडे, पोलीस वगैरे यांना अलावडे, फक्त पब्लिक वाहतूक थांबवतोय। आम्हाला वरून आदेश आहेत की मारू वगैरे आम्ही शकत नाही, फक्त पनिशमेंट देऊन सोडून देतोय, काय करणार, पर्याय नाही, पब्लिक ऐकत नाही। प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी घरातच राहा आणि पोलिसांना आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांना सहकार्य करा। कॅमेरा मसूद अन्सारी सह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करता।